भरधाव दुचाकीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सायकलस्वार साठ वर्षीय अण्णासो कमते या वृद्धाचा मृत्यू झाला इचलकरंजी नजीक रांगोळी इथं अपघात झाला त्याचबरोबर इचलकरंजीतील यशवंत प्रोसेसजवळ आणि श्रीहरी चित्रमंदिराकडं जाणाऱ्या मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या या तिन्ही अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी इथं राहणारे साठ वर्षीय अण्णासो कमते हे गुरुवारी रात्री सायकलवरून शेतातून घरी जात होते त्यावेळी हुपरीकडून इचलकरंजीला येणारा प्रज्ञावंत कोठावळे या दुचाकी स्वारानं त्यांना धडक दिली या अपघातात कमते यांचा मृत्यू झाला दरम्यान इचलकरंजीतील यशवंत कॉलनीत गुरुवारी रात्री शुभम कांबळे या दुचाकी स्वाराने शतपावली करणाऱ्या प्रज्ञा देगावकर यांना पाठीमागून ठोकरलं या अपघातात देगावकर यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला दुखापत झाली आहे जवाहरनगर इथं राहणारे गणेश मेहत्रे आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघे औषध आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते यशवंत प्रोसेसजवळ त्यांना चंद्रकांत कांबळे यांच्या चारचाकीनं धडक दिली या धडकेत दुचाकीवरील अनिता मेहत्रे या गंभीर जखमी झाल्या